करंजी महामार्ग पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 40,220 वाहनांवर कारवाई करून एका वर्षात 2,39,00,000 रुपयाचा दंड वसूल केला आहे. राष्ट्रीय महामार्गावर वाढणाऱ्या अपघातांना आळा बसावा, अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने मदत व्हावी व वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करून त्यांना वठणीवर आणण्यासाठी नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर करंजी येथे पोलीस मदत केंद्राची निर्मिती करण्यात आली. अप्पर पोलीस अधीक्षक महासंचालक मुंबई, पोलीस अधीक्षक महामार्ग प्रादेशिक विभाग नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली करंजी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभावी सहायक निरीक्षक संदीप भुडपे, पोलीस उपनिरीक्षक विनोद तिवारी व सहकाऱ्यांनी 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2020 या एक वर्षात वाहन चालवणाऱ्यांचे परवाने नसणे, सीटबेल्टचा वापर न करणे, अतिवेगात वाहन चालविणे अशा 40,220 केसेस केल्या आहेत.